हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच पत्नीसह पतीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडण्यात आले आहे. खासगी इसम पांडुरंग रामचंद्र दिवसे वय 51 महिला सरपंच यांचे पती व महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे वय 43 दोघे राहणार मौजे आलेगाव ग्रामपंचायत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलेल्या पती पत्नीचे नाव आहे. यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना मौजे आलेगाव मधील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम मिळाले होते. सदरचे काम तक्रार्यांनी पूर्ण केल्याने त्या कामाची बिल मिळण्याबाबत ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत असताना मौजे आलेगावचे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे 8000 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारीदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 17/1/2024 दिनांक 23/1/2024 व दिनांक 29/1/2024 व दिनांक 29/1/2024 रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे 2000 रुपये व सध्याच्या कामाचे 8000 रुपये असे एकूण 10000 रुपये लाचेची मागणी केली. सदरबाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरचे लाच रक्कम त्यांचे पती सदरबाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरची लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे दिनांक 15/2/2024 रोजी यातील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून 10000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे. यावरून सांगोला पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.